नमस्कार मित्रांनो, एक्सप्लोर विथ जय गुरुदेव मध्ये तुमचं स्वागत आहे। आता आपण आलो आहोत ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथील मूळ गावात असलेले खंडोबा देवस्थानाला। ते खंडोबा इथे वरती या डोंगरावर मंदिर आहे, ते इकडनं समोर बघितलं तर जिने चालू होत आहेत। तर आता आपण पहिले जिन्याला सुरुवात करूया। मुंबईकर बिल्डिंगच्या जंगलातून बाहेर पडून वेगवेगळ्या पर्यटन आणि तीर्थक्षेत्रांना भेटी देत असतात, परंतु मुंबई लागूनच असलेल्या ठाणे जिल्ह्यात बरीच पर्यटन स्थळे असून त्यातील एक पर्यटन तथा तीर्थस्थळ सध्या सर्वांना भुरळ घालत आहे, ते आज आपण बघणार आहोत। या ठिकाणी देवदर्शनाप्रमाणेच निसर्गाचा आनंदही आपल्याला घेता येतो। ते स्थळ म्हणजे बदलापूर शहराजवळील मुळगाव येथील खंडोबा शिवाकालीन जागृत देवस्थान। मित्रांनो, या ठिकाणी येण्यासाठी बदलापूर स्थानकात उतरून तेथून रिक्षाने गावात येऊ शकता। बदलापूरहून 2 ते 3 किलोमीटर अंतरावर मुळगाव आहे। तसेच अंबरनाथ बदलापूर MIDC रस्त्यामार्गे बदलापूर बरोदापाडा मसा रोडमार्गे मूळ गावात जाता येते। या ठिकाणी जाण्यासाठी ST बसचीही सोय आहे। या मुळगाव खंडोबा मंदिराला सुमारे 550 पायऱ्या आहेत। यातील काही पायऱ्या वर चढून जाताना मध्ये देवाच्या पावलांचे दर्शन घडते। तेथून वर जातानाच उजव्या बाजूला देवाचे वाहन असलेल्या घोड्याच्या पावलांचे ठसे दिसतात। तेथून पुढे गेल्यानंतर मंदिराच्या कळसाचे आपल्याला दर्शन घडते आणि आपल्या तोंडून आपोआप यळकोट यळकोट जय मल्हार असा मल्हार मार्तंडाचा जयघोष निघतोच। पायऱ्या सरळ साध्या नाही आहेत, तर तुम्ही पायऱ्यांमधली गॅप बघितली तर बऱ्यापैकी लांब आहेत पायऱ्या, आणि जर हाईट त्याची बघितली पायऱ्यांची जवळजवळ 10 ते 11 इंचाच्या पायऱ्या असतील, आणि प्रत्येक पायरीमध्ये तुम्हाला जसं दिसतंय समोर तर डिस्टन्स खूप आहे। तर त्या एकदम जसं आपल्या बिल्डिंगच्या पायऱ्या असतात तशा पायऱ्या नाही आहेत या। त्याच्यामुळे 550 पायऱ्या फक्त बोलायला आहेत, पण असतील 1000 तुम्ही ह्या म्हणू शकता पायऱ्या। समोर दिसते ते मंदिर आहे, आता मंदिरात जाऊया आपण। हे मागे आपल्याला मंदिर दिसतंय, हे मंदिर आहे मेन मंदिर, हे खंडेरायाचं मंदिर आहे। त्याच्या आधी आपण इथे पहिले दर्शन घेऊया, घोड्यांचे पाऊलखुणं आहेत इथे। हिवाळा असो या पावसाळा, येथे भाविक मोठ्या संख्येने येत असतात। डोंगराच्या माथ्यावर खाली पायथ्याशी घनदाट झाडी, त्यावर धुक्याची ढगांची पसरली दाट चादर, सूर्योदयाचा रम्य असा नजारा अनुभवता येतो। मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश केल्यावर समोरच खंडोबाच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा केली आहे। त्याच ठिकाणी श्री खंडोबा, म्हाळसा आणि बानू अशी 3 शिवलिंगे आहेत, ती आता आपण बघूया। मित्रांनो, इथे स्वयंभू देवस्थान आहे। जर तुम्ही बघितले तिथे खंडोबा आहे, म्हाळसा आहे आणि बानूबाई आहे तिथे। आता हळद आणि फुलांमुळे मला कळत नाही व्हिडिओमध्ये दिसतं आहे की नाही, पण अशी 3 जी स्थानं आहेत ही स्वयंभूत स्थानं आहेत आणि खंडोबरायाची मूर्ती आहे, घोड्यावर स्वार आहेत। मार्गशीर्ष महिन्यात चंपाषष्ठीला खंडोबाला दुपारी 2 वाजता हळद लावली जाते। त्यानंतर पौष महिन्यात शाकंभरी पौर्णिमेला सायंकाळी 5 वाजता देवाचा लग्न उत्सव असतो। या दिवशी भाविक मोठ्या संख्येने मंदिरात दर्शनासाठी येतात, तर माघ महिन्यात यात्रा असते।
मंदिराला बाहेरून प्रदक्षिणा मारत असताना आपल्याला 360 अंशातनं जो देखावा दिसतो तो आपण शब्दात आपण व्यक्त करू शकत नाही. एका बाजूस बारवी धरण, हिरवाईने नटलेला घनदाट जंगल परिसर आणि दुसऱ्या बाजूला नजरेस पडणारा श्री मलंगड रोड, दोन डोंगरांच्या मध्ये बसलेली गावे आणि अशा प्रकारच्या शुद्ध हवेत श्वास घेताना व निसर्ग बघताना आपले मन मोहून टाकते. या ठिकाणी पहाटे 6 ते 7 दरम्यान आल्यास 9 ते 10 पर्यंत पायऱ्या उतरून आपण सहज खालीही जाऊ शकतो. त्यामुळे आपल्याला शरीराची शारीरिक क्षमता कळते व निसर्गाच्या सान्निध्यात राहायचा आस्वादही मिळतो आणि आपली सिमेंटच्या जंगलातून सुटकाही होते. मित्रांनो, आपण मंदिरातनं बाहेर आलेलो आहोत आणि आता आपण परतीय प्रवासाला लागलेलो आहे. या साईडला जर येणार असाल तर मंदिरात नक्की या, जबरदस्त एनर्जी आहे मंदिरामध्ये. तर आता आपण खाली जाऊया आणि जर अजूनपर्यंत सबस्क्राईब जर केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत करू एकमेकांना बाय.